गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. हे नीट बनव रे, मस्त बनव. आपल्या एक रोज ठरलेलं आहे आपले काय, त्यांचं ते तीन झाले, तीन झाले की आपल्याला चायनीज लागतात. बंद करा चायनीज गोष्टी, बंद करा चायनीज गोष्ट वापरू नका, वगैरे 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 चालू होतं. आठवतंय तुम्हाला? आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं, बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू दे दुश्मन कोण आहे, आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरं कोणी काही बोललं की देशविरोधी, हे गद्दार आहे, देशद्रोही आहे, हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार, यांची लावायची पोरं. बाप कोण आहे काय करतच नाही, आणि मग खाली सगळ्या फुलबाजी असतातच. एकाला एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्या दुसऱ्या जाऊ होते, आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपल्या फिरत. मला माहित नव्हतं ते काय ठीक आहे, ते बघत नाही, ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी. आपले माझे व्यंग्य चित्रपट मी आपल्याला देतो ढकलून, आता काय करायचं कर. आता आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल. पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायची. गेले पाच वर्ष भाजपाळ्यांनी खूप नाटकं केली, आता कळलं का? आणि हे जर समजा कोणी असेल आणि त्याचा पुरावा पण बघा. मला वाटलं साहेब यांनी शिव्या दिले असणार, असं करू नका. त्याच्या पुरावे तुम्हाला समोर सापडतातच, ते असतातच. परंतु ही गोष्ट नाही सहन करता कामा तुम्ही, आणि जे ढकले असतील ना त्यांच्यावर पण नजर ठेवा. तुमच्याकडे, तुमच्यापर्यंत, तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. तू काय दिल्लीला जाणार नाही? उद्या यायचा साहेब तिकीट. इथलं इथलं बघू आपण. आपलं हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मी जे बोलतोय, मला काय सहज आलेला तो झटका नसतो. मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात ते प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत. तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे, तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललंय. मोदी भक्ताने, मोदी भक्तींनी जर समजा कोणी आंधळी झाली असतील, बहिरे झाली असतील, त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाहीये, कारण ते सुधारणारच नाही. नाही ते लावारीस ते लावारीस कार्टी घेऊन ती पाठवतात कधी.
निवडणूक आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आता बघा काय काय चालू येईल बघा. अजून आचारसंहिता लागायची आहे, अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्या आपल्या तसा पक्ष हे दोन देतो काय तीन देतो काय हे नाही काय. प्रकाश आंबेडकर देशाच्या हिताचा असेल. आणि मला असं वाटतं आचारसंहिता लागू देत लागली किंवा आपण परत भेटूच.